हॅलो पुणेकर्स, आज आपण सगळे मिळून एकत्र प्रतिदिन पुण्यात 19 ते 20 लाख किलो कचरा निर्माण करतो. या कचऱ्यापैकी जवळजवळ 55% कचरा हा ओला कचरा असून बाकीमध्ये पेपर, प्लास्टिक, मेटल, रबर आणि पॅकेजिंग मटेरियल ह्याचा समावेश आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण थोडे जबाबदारीने जर का वागलो तर याच कचऱ्याचं रूपांतर एक एनर्जी रिसोर्स मध्ये होऊ शकतं. तर ओल्या कचऱ्यातनं बायो सीएनजी आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर, तर सुक्या कचऱ्यातनं वीज ह्याची निर्मिती होऊ शकते. म्हणजे या 19 ते 20 लाख किलो कचऱ्यामध्ये घरोघरी जर का सेग्रिगेशनचा हातभार लागला तर दररोज या 10 लाख किलो ओल्या कचऱ्यातनं 45,000 किलो बायो सीएनजी, तर 7.5 लाख किलो ऑर्गॅनिक मॅन्युअर ह्याचं उत्पादन होऊ शकतं. वाव. सो सेग्रिगेशन ॲट सोर्स कॅन ट्रान्सफॉर्म द गार्बेज इन टू अन एनर्जी रिसोर्स.